सरकारच्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी निघालेला प्रचार जत्याचे आडी येथे आगमन. सरकारच्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी निघालेल्या जत्याचे आडी येथे रविवारी आगमन झाले. या जत्यामध्ये कर्नाटक राज्य शिटूच्या अध्यक्षा वरलक्ष्मी गैबू जैनी खान, सी ए खराडे, प्रवीण नायकवडी, बी डी कामगार संघटनेचे शाहिरा शेख, अल्लाउद्दीन जमादार, धनाजी कांबळे, दिलीप वारके आदी लाल बावडा कामगार संघटनेचे तालुका जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, शिटूचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी प्रचार सभा झाली. यावेळी बोलताना अध्यक्षा वरलक्ष्मी यांनी शेतकरी मजुरांच्या मतावर उभारलेले हे सरकार मजूर शेतकर यांच्या विरोधी कायदे बनवत आहे, त्यांचा सर्वसामान्यांवर विपरीत परिणाम होणार आहे. कायद्यामध्ये आणलेले नवीन गोष्टीमुळे शेतकरी भूमिहीन होईल, मजूर बेरोजगार होतील. त्यासाठी सरकारच्या या धोरणाला विरोध दर्शविणे आवश्यक आहे. त्यासाठी संघटित होऊन लाल बावटा कामगार संघटना, शेतकरी मजूर संघटना, शाळेतील मध्यान्ह आहार योजनेतील महिला कामगार या सर्वांनी सरकारच्या या नव्या कायद्याला विरोध दर्शवला पाहिजे असे सांगितले. यावेळी आडीतील लाल बावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी सुरेश बडगेर, संतोष काटवाळे, अनिल मगदुम, आप्पासू नेजे, संगीता भोसले, मनीषा बापुळे, अनिल कापशी आदी लाल बावटा कामगार संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ, महिला, शेतकरी उपस्थित होते. दिलीप वारकी यांनी सर्वांचे आभार मानले.